mâne dola, dola, nama mâne dola. Ram Krishna Hari, mi Hari Bhakta Paran Sri Namdev Shirke, aplea Harmonium Player NS, ya YouTube channel var sarvanche hardik swagat ahe. Gelya don video madhe apan उत्तम हा चैत्र मास ऋतु वसंताचा दिवस हे संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी लिहिलेला अभंग आहे. राम जन्म पर राम जन्माचा अभंग आहे तो. तर त्याचं चरण आपण त्याला चाल लावणार आहोत. नामा म्हणे डोळा पाहिन त्रिभुवन त्रय पाळा. तर हे मधुमत सारंग या रागामध्ये आपण नोटेशन देणार आहोत. सुरुवातीला मधुमत सारंग या रागाची थोडीशी माहिती पाहूया. मधुमत सारंग हा थाट खमाज थाटातून आहे. याची जाती ओडो आहे. वादी रे संवादी प गायन वादनाची वेळ आहे. दिवसाचा तिसरा प्रहर. याचे आरोह सुरुवातीला पाहूया. सारे मा निसा त्यामध्ये फक्त निषाद म्हणजे नी हा कोमल स्वर आहे. बाकी सर्व शुद्ध स्वर आहे. आता येताना पण ते स्वर आहे पा अवरोहमध्ये. सा नी प म रे सा इथं मुख्य अंग थोडीशी पकड पाहूया. नी सा रे म प रे म रे नी सा ही झाली पकड. आता आपण सुरुवातीला नामा म्हणे डोळा याची चाल पाहूया. नामा म्हणे डोळा हे तीन मात्रेतून आहे. भजनी ठेका आहे. थोडस वाजून दाखवतो मी परत पुन्हा पहा टाळावरती. भजनी ठेकाचा आठ मात्रा असतात पहा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक कळलं. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक. तर आपल्याला तीन मात्रेतून म्हणायचे. तर चाल थोडीशी फास्ट आहे त्यामुळे बा मी आवर्तन वाजवतो. इकडं तीन मात्रा येते त्यावेळेस ते चालू करायचे. पा एक दोन नामा म्हणे डोळा नामा म्हणे डोळा रेम पणी पमरे सनेसा रा नामा म्हणे डोळा. ह्याप्रमाणे ती चाल आहे पा. आता याचं नोटेशन पाहू आपण. नामा म्हणे निप मरे सा नी सा त्यानंतर आला बे रेम पणी पमरे सा नी सा हे आकारामध्ये म्हणायचे. नामा म्हणे डोळा नामा म्हणे डोळा निप मरे सा नी सा त्यानंतर अजून एकदा कसं म्हणायचं बा. नामा म्हणे डोळा निप मरे सा नी सा नी रे सा हा असा आला पे थोडासा. त्यानंतर पाहिन त्रिभुवन त्रयपाळा. पाहिन पाहिन
पाहिन त्रिभुवन त्रय पाळ पाहिन रेम प पाहिन रेम प आता त्रिभुवन नी 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 किंवा जाऊन थांबलं तरी चाल बा पाहिन त्रिभुवन पाहिन त्रिभुवन त्रय पाळ पम प प अजून एकदा म्हणायचं पाहिन त्रिभुवन त्रय पाळ त्रय पाळ दुसऱ्या वेळेस थोडासा फरक केलाय रे नि सा नि बम रे सा नि सा त्रय पाळ आ हा आला तेव्हा नि पम रे सा नि सा हा आला महाराज त्यानंतर पुन्हा शुक्ल पक्षी ही नवमी हे दोन वेळेस म्हणावे शुक्ल पक्षी ही नवमी रेम पणी पम रे झाली सा शुक्ल पक्षी ही नव निप मरे सा नि सा नामा म्हणे डोळा हे जे नोटेशन वाजवलं तेच इथं वाजवायचं पा नाम वज शुक्ल पक्षी ही नव मी रेम पणी पम रे झाली सा रेम पणी पम रे सा नि सा की शेवटी जो स्वर येतो नवमी तर ई म्हटलं ते चालते शुक्ल पक्षी ही नव ही नवमी फक्त जलद गेलं शुक्ल पक्षी ही नवमी रेम पणी पम रे झाली सा पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेस म्हणताना शुक्ल पक्षी नि पम रे सा नि सा नि सा नि रे सा दुसऱ्या वेळेस नि सा नि रे सा हा आलाप झाला आता त्यानंतर उभे सरोवर ते व्योमी पा उभे सुरवर रेम पणी पम प प ते व्योमी मरे मरे थोडंसं आलाप आहे इथे रेवर येऊन थांबायचं उभे सुरवर रेम पणी किंवा निवर जाऊन थांबत उभे सुरवर ते ते व्योमी पम प पम रे त्यानंतर दुसऱ्या वेळेस म्हणताना कसं म्हणायचं उभे सुरवर रेम पणी आता थोडं शळच वर जाऊया आपण ते व्योमी ते योमी पणी सा ते व्योमी नी नी पम रे सा हा आलाप झाला हा आणि हा आलाप घेतल्यानंतर थोडेसे मी एक दोन ताना देत आहे त्या पहा
उभे सुरोवर ते व्योमी हे म्हटलो की आपण ते व्योमी, त्यानंतर एक मात्रा आली की तिथून चालू करू निसारे सा निसारे म पनी प मरे म पनी सा निसारे सा निसारे म पनी प मरे म पनी सा रे म पनी सा उभे सुरवर ते व्योमी। आता अजून एक देतो पहा ताने पहा एक मात्रेतूनच पहा निसारे सुरुवाती सारखंच म्हणायचं पहा थोडस निसारे निसारे सा निसा निसारे सा निसारे म पनी प मरे म पनी सा नी पनी प म प मरे म रे सा एवढं पहा निसारे सा निसा त्यानंतर रे म पनी प म त्यानंतर रे म पनी इथपर्यंत म्हटलं की पुन्हा एक मात्रा येते त्यानंतर पुन्हा सा नी पनी प म प म रे म रे सा आलं लक्षात इथपर्यंत आलं त्यानंतर पुन्हा एक मात्रा येते त्यावेळेस काय म्हणायचं रे म पनी सा रे म पनी सा रे म पनी परत रे म पनी सा रे म पनी सा रे म पनी रे म पनी सा रे म पनी सा उभे सुरवर ते व्योमी। आलं लक्षात तान परत पूर्ण तान वाजून दाखवतो पहा निजारे सा निजारे म पनी प मरे म पनी सा नी पनी प म प मरे म रे सा रे म पनी सा रे म पनी सा रे म पनी रे म पनी सा रे म पनी सा रे म पनी रे म पनी सा रे म पनी सा उभे सुरवर ते व्योमी। त्यानंतर उभे सुरवर ते योमी निभ मरे सा निसा आणि पुन्हा शुक्ल पक्षी ही नवमी शुक्ल पक्षी ही नवमी शुक्ल पक्षी ही नवमी रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।